आम्ही फक्त सगळे मिळून आमच्या एका नावाची घोषणा आम्ही करणार आहोत. सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती, आघाडी पण नाही युती पण नाही, आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. इतरही काही संघटनेला याचं असेल लहान मोठ्या, त्या संघटनेसाठी आमचं दालन 26 तारखेला संभाजीनगरला उघडं राहील. त्याचा व्यवस्थित पत्ता दिला जाईल. त्या पत्त्यावर ज्या ज्या काही लहान संघटना राहिल्या असेल, या महाशक्तीमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे, आमचा जो विचाराचा आणि मुद्द्याचा अजेंडा आहे, त्यांना त्यांना सामील व्हायचं असेल, त्यांनी त्यांनी संभाजीनगरला सामील व्हायसाठी याच आहे. माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या परिवर्तन महाशक्तीचं नेतृत्व सामुदायिक असेल, एक समन्वय समिती असेल, त्या समितीमार्फत अंतिम निर्णय घेतले जातील. बच्चूभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं 26 सप्टेंबरपर्यंत ज्यांना ज्या सामाजिक संघटना असतील, कदाचित त्या रजिस्टर्ड नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील, त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील, चळवळीतले घटक असतील, या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून महाराष्ट्राचा 7-12 काय कुणाला आमदान दिलेला नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल. गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि महायुतीचे 2.5 वर्ष अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो ऱ्हास झालेला आहे ते पसंत नसेल, त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं. तिसरी आघाडी आहे, परिवर्तन महाशक्ती आहे, हम सब मिलकर एक नई विचारधारा के साथ, और जहां भाजपा ने किसानों का और कांग्रेस ने नुकसान किया, ये ऐसी महाशक्ति रहेंगी जो किसानों को शक्ति प्रदान करेंगी, मजदूरों को शक्ति प्रदान करेंगी, और यही शक्ति इस महाराष्ट्र का परिवर्तन भी करेगी. सभी जात धर्म को लेकर अल्पसंख्यकों को भी उतना ही साथ न्याय होगा जितने उनकी संख्या है, उससे ज्यादा. कांग्रेस ने अल्पसंख्यकों को फंसाया है, एक भी सीट वो चुनकर ला न सके, दे भी नहीं सके, इसलिए ये महाशक्ति में सबका स्वागत है. आपल्या शहरातील नवीन नवीन आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका.